अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाधे येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शेतात कष्ट करणारा बळीराजाचा खरा मित्र म्हणजे नंदी। याच नंदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा बैलपोळ्याचा दिवस या दिनानिमित्त। सर्व शेतकरी राजांनी आपापल्या नंदीला अंघोळ घालून त्याच्या शिंगांना रंगरंगोटी करून त्यांना सुंदर रंगीबेरंगी झुलांनी सजवले। या नंदी देवताला भरपूर पुरणपोळीचा नैवेद्य खायला घालून त्यांची वाजत गाजत मिरवणूक देखील काढण्यात आली। त्याचबरोबर महिलांनी गावाबाहेरील वेशीवर असणाऱ्या मरीमातेला नैवेद्य दाखवत गावाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली। सर्वप्रथम बैलपोळ्याच्या सर्व नागरिक बंधूंना हार्दिक शुभेच्छा। श्रावण मास म्हटला की सणांचा महिना, आणि याच महिन्यामध्ये एक बैलपोळा म्हणून एक सण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे साजरा केला जातो। आणि वर्षभर आपल्या काळेआईची सेवा करणारे बैल आणि या बैलांचा सण आपण ताटामाटात सर्व जाती धर्माचे लोक आपण पाळधी येथे उत्साहात साजरा करतो। खरं म्हटलं तर दोन दिवस हा अतिशय वर्षभरामध्ये जे कष्ट या बैलांनी घेतलेले असतात, आमचे सर्व शेतकरी बंधू दोन दिवस वर्षभरामध्ये आपल्या खांद्यावर जू घेऊन काळ्या आईची सेवा हे बैल करतात। आणि कुठेतरी उतराई म्हणून हे आपले शेतकरी बांधव आपल्या बैलांचे खांद्याची मसाज एक दिवस करतात, आणि चांगले आंघोळ आणि दिवसभरामध्ये कुठलंही शेतीचं काम त्यांच्याकडे बैलांसाठी लावल्या जात नाही। आणि मोठ्या ताटामाटाने भगिनी या बैलांची पूजा अर्चना करतात आणि संध्याकाळी पुरणपोळी करतात। आणि अशा पद्धतीनं हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे कुठंतरी प्रत्येक जनावराची आणि या काळी आईची शोभा करणाऱ्यांची
उतराई म्हणून हा मोठा साठामाठा सण उत्साह साजरा केला जातो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.